be used in the alcohol formation, vitamin formation, sewage treatment, किंवा अल्टरनेटिव्ह सोर्सेस जे एनर्जीचे असतात, बायोगॅस वगैरे, ते प्रिपेअर करण्यासाठी मायक्रोबचा कसा उपयोग करून घेता येईल, ऑल दीज थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन द बायोलॉजी अँड ह्युमन वेलफेअर. ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो प्लांट फिजिओलॉजीचा आहे. तुम्हाला दीक्षित सरांनी मध्ये असे सांगितलं, तसं आत्ताचं सिलेबस जे आहे ते इंटर डिसिप्लिनरी सिलेबस असतं. म्हणजे तुम्ही बायोलॉजी घेतलं तर त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात केमिस्ट्री लागतं आणि खूप मोठ्या प्रमाणात मॅथ सुद्धा लागतं. तर ह्या सबंध प्लांट फिजिओलॉजीमध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या दोन कन्सेप्ट तुम्ही पाचवीपासून शिकत आहात, पण त्या डिटेलमध्ये त्या कन्सेप्ट आपल्याला 11वी 12वीमध्ये शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला नेचर ऑफ लाईट, नेचर ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट, क्लोरोफिल ए रिॲक्शन सेंटर आहे, ते रिॲक्शन सेंटर का आहे, बाकीचे पिगमेंट ॲक्सेसरी पिगमेंट्स का आहे, ऑल दीज थिंग्स. त्याच्यानंतर तीन महत्त्वाच्या रिॲक्शन्स फोटोसिंथेसिसमधल्या, म्हणजे एक्सायटेशन ऑफ क्लोरोफिल मॉलिक्यूल, फोटोलिसिस ऑफ वॉटर अँड फोटोफॉस्फोरिलेशन. या सगळ्यासाठी केमिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. या सगळ्या तिन्ही रिॲक्शन्सला लाईट इज इसेन्शियल, आणि त्यानंतरची जी रिॲक्शन आहे ती डार्क रिॲक्शन, त्याच्यामध्ये पूर्ण केल्विन सायकलमध्ये केमिस्ट्री शिवाय पर्याय नाही. याच्यानंतर फोटोसिंथेसिस, सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस, आणि या फोटोसिंथेसिसचा आपल्याला काय उपयोग होतो, म्हणजे सिग्निफिकन्समध्ये वी सी हाऊ फॉसिल फ्युएल इज ऑब्टेन, किंवा सगळ्या लोकांना फूड आणि ऑक्सिजन फोटोसिंथेसिसमधनं मिळतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पुढे जाऊन फॉसिल फ्युएल कशा प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार आहे हे सगळं बघणार आहे. फोटोसिंथेसिस सारखा पुढचा जो चॅप्टर आहे रेस्पिरेशनचा, त्या रेस्पिरेशनच्या चॅप्टरमध्येही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला केमिस्ट्रीचा उपयोग लागणार आहे. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन या दोघांमधलं काय कोरिलेशन आहे तेही आपल्याला शिकायचं आहे. रेस्पिरेशनमध्ये एरोबिक रेस्पिरेशन, अनोरोबिक रेस्पिरेशन, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आत्ता मगाशी तुम्ही केमिस्ट्रीत पण प्रत्येक एलिमेंटला किती इलेक्ट्रॉन्स आहेत वगैरे शिकलात, तर ते इलेक्ट्रॉन हाऊ दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर टू अदर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, आणि हे करत असताना बायोलॉजिकली युजेबल एनर्जी ATP हाऊ इट इज सिंथेसाइज, हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये आपल्याला शिकायचं आहे. युनिट 5 इज कन्सर्न अबाउट द रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझममध्ये मोस्टली आपल्याला अँजिओस्पर्मिक रिप्रोडक्शन शिकायचं आहे, प्लांट रिप्रोडक्शन आत्ता, आणि सेक्शन 2 मध्ये ह्युमन रिप्रोडक्शन शिकायचं आहे. ह्यासाठी 11वीचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे, कारण व्हाईल टीचिंग द रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म, अँड्रोसोम आणि डायनेशनचं स्ट्रक्चर कोणी शिकवणार नाही आहे तुम्हाला. सो बेसिक स्ट्रक्चर अँड्रोसोम डायनेशनचं आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे, आणि त्यानंतर इथे आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, फर्टिलायझेशन, पॉलिनेशन, पॉलिनेशनसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशन्स याचा सगळ्याचा अभ्यास करणार. हा सबंध पोर्शन तुम्हाला सेक्शन 1 मध्ये किंवा बॉटनीच्या अंडर घ्यायचा आहे. झोलॉजीच्या सेक्शनमध्ये परत जेनेटिक्सचा काही भाग आहे. फर्स्ट चॅप्टर इज ओरिजिन अँड इव्होल्युशन. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हाऊ द लाईफ हॅज ओरिजिनेटेड ऑन द अर्थ. ह्याच्यासाठी खूप थिअरीज आहेत, आणि यू वोंट बिलीव्ह दॅट सर्टन रिलिजियस थिअरीज आर ऑल्सो इन्क्लुडेड इन अवर सिलेबस, कारण तिथपासून विचार करायला सुरुवात झालेली आहे.
अकॉर्डिंग टू रिलीजियस थिअरी काय असतं की ह्युमन बिईंग इज द सेंटर पॉइंट. तुम्ही कुठलाही रिलीजन घ्या, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन कुठलाही रिलीजन घ्या, त्या सगळ्या रिलीजियस थिअरीमध्ये असंच सांगितलेलं आहे की ह्युमन बिईंग इज द सेंटर पॉइंट अँड फॉर द वेलफेअर ऑर बेनिफिट ऑफ द ह्युमन बिईंग. देव म्हणा किंवा अल्ला म्हणा काही म्हणा, त्यांनी सगळं जग तयार केलेलं आहे. 7 दिवसामध्ये झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. तर हा जो कन्सेप्ट आहे रिलीजियस तो सुद्धा आपल्याला शिकायचा आहे. त्यानंतर अरिस्टॉटल सारखे काही सायंटिस्ट होते, त्यांनी थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस क्रिएशन दिलेली आहे. परत आपण बघूया की अशी थिअरी त्यांनी का दिली असेल, तर त्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं होतं, फक्त दे कुड नॉट पुट इट इन अ प्रॉपर वे. अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस क्रिएशन, अरिस्टॉटलला असं दिसलं की पावसाळ्यामध्ये ज्या वेळेस पाण्याचे डबकीस असतात तेव्हा अचानक तिकडे अनेक प्रकारचे ॲक्वॅटिक ॲनिमल्स त्याला दिसले, थोड्या दिवसांनी तिथे बेडूक आलेले दिसले, किंवा साधं फिश किंवा मटनचा जर तुकडा ठेवलेला असेल तर काही दिवसांनी त्याच्यावर माशा येतात, बगट्स ज्याला म्हणतात. तर त्यांना असं वाटलं की नॉन लिव्हिंग थिंगपासनं लिव्हिंग थिंग्स तयार होतात अँड सो दे गेव द थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस क्रिएशन. आणि ह्यांचं पुढे कंपाऊंड झाले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड झाले. आणि मग एक दिवशी बाय सम चार्ज, ते पण अजून आपल्याला कळलेलं नाही आहे, तुम्हाला स्कोप आहे शोधून काढायचा, अजून आपल्याला कळलेलं नाही आहे की द लिव्हिंग सेल वॉज फॉर्म. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ओरिजिन ऑफ लाईफमध्ये करतो. देन आफ्टर दॅट वन सेल वॉज फॉर्म अँड वन सेल गिव्ह राईज टू अ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स. हा सगळा जो प्रवास आहे तो इव्होल्युशन ऑफ लाईफमध्ये आहे. लाईफ हॅज ओरिजिनेटेड तेव्हापासून कॉम्प्लेक्स फॉर्म्स कसे तयार झाले. यामध्ये 3-4 इंटरेस्टिंग थिअरीज आहेत, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन किंवा लॅमार्क्स थिअरी ऑफ यूज अँड डिसयूज. ICSEचं जर सिलेबस कोणाचं असेल तर त्यांना ऑल दिस थिअरीज दे नो इन द 10th स्टँडर्ड ऑल्सो. माहिती का लॅमार्क्स थिअरी कोणाला? ओके, लॅमार्क्स थिअरी अशी आहे की ज्या अवयवांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो ते अवयव चांगल्या प्रकारे वाढतात अँड दे आर पास्ड ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. आणि यासाठी त्यांनी एक्झाम्पल दिलेले जिराफाचं. ऑल ॲनिमल्स वर ग्रेझिंग ॲनिमल्स, पण त्यातनं जिराफाच्या जातीची जी ॲनिमल्स होते ते जास्तीत जास्त वरचा पाला घेत खात गेले, त्यामुळे त्यांना त्यांची नेक स्ट्रेच करायला लागली. अँड आफ्टर स्ट्रेचिंग द नेक आफ्टर मे बी 100 or 200 जनरेशन्स वी गॉट द ॲनिमल विथ द लॉंग नेक कॉल्ड जिरा. अशी लॅमार्क्सची थिअरी आहे. अशा अनेक थिअरीज ऑफ इव्होल्युशन आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचे. त्याच्यानंतर जेनेटिक्सच्या पार्टमध्ये क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये आपल्याला एक अतिशय चांगली गोष्ट शिकायची आहे, दॅट इज द सेक्स डिटर्मिनेशन ऑफ द चाइल्ड. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की जरी तुम्हाला मेडिकल सायन्सला जायचं नसलं तरी बायोलॉजीमध्ये खूप आपल्या लाईफमधल्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, जसं की सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे मुलगा किंवा मुलगी का होतं, नॉट ओनली इन ह्युमन बिईंग बट इन अदर ॲनिमल्स ऑल्सो. बटरफ्लाईजमध्ये कशा वेगळ्या प्रकारे होतं, इन्सेक्ट्समध्ये कसं वेगळ्या प्रकारे होतं, किंवा ह्युमन बिईंगमध्ये आणि बर्ड्समध्ये, असे 4 प्रकारचे सेक्स डिटर्मिनेशन्स त्या ठिकाणी आपल्याला शिकायचे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये व्हॉट आर द डिफरंट डिझीजेस विच आर कॉज ड्यू टू क्रोमोझोमल डिफेक्ट्स. फॉर एक्झाम्पल देर इज अ डिझीज कॉल्ड डाऊन सिंड्रोम. 21st पेअर ऑफ क्रोमोझोम ही ज्या वेळेस सेग्रिगेट होत नाही गमिट फॉर्मेशनमध्ये, म्हणजे
एका एग मध्ये किंवा एका स्पर्म मध्ये तीन जातात आणि एका स्पर्म मध्ये एकच जातो, ज्याप्रमाणे त्यांचं सेग्रिगेशन होत नाही, त्यामुळे द चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम डाऊन सिंड्रोम हॅव वन ॲडिशनल 21st क्रोमोझोम. मग त्यांचा सगळ्यांना क्रोमोझोम नंबरच बदलतो, ते हॅव 47 क्रोमोझोम, आणि त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेवर इफेक्ट होतो. अशा प्रकारचे अनेक डिझीजेस, त्यामध्ये आपण शिकणार आहोत क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स.